वयांच्या मोरंगी बारमोळ्यांनी वयांशी गट्ट बांधला गेलो. मुलांनी त्या स्पर्धेत का भाग घ्यावा? मुळात बहुरंगी भरचा शिबिर म्हणजे आमच्या आमच्यातल्या गप्पा, काही वैज्ञानिक गोष्टी असतील किंवा ज्या आपण म्हणतो की मोठ्यांच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींना सुद्धा मुलांना कसं सांगता येईल याचा खूप सुंदर विचार वयांनी केला आहे. इथे तुमचा फक्त मेंदूचा एक भाग वापरला नाही जात की ज्याच्यात तुम्ही सगळं साठवून ठेवता, मेमरी ठेवता, मेमराइज करता, लिहिता, असं नाहीये. इथे तुमच्या इमोशन्स, तुमच्या भावभावना, तुमचे विचार आणि मुळात तुमचा स्थायी भाव काय आहे हे काढून घेण्यासाठी आपली बहुरंगी बारे फेमस आहे. वयांची खासियत आहे शेवटपर्यंत सरप्राईज एलिमेंट आपण मरू देत नाही, आणि ज्यावेळेस जर पुढे तुम्ही गेल्यावर ती सिक्रेट पालकांसमोर ओपन होतात त्यावेळेस पालकांचा आनंद हा सुद्धा बघण्यात वेगळी मजा आहे. त्याच्यामुळे पालकांना तुम्ही त्या प्रवासात सुरुवात करताना बरोबर घ्या, पण नंतर त्यांना लांबून बघू द्या. तुमच्या पाल्याला सुद्धा बहुरंगी बहर या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर वयमच्या www.vayam.in या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. हाय, हॅलो, नमस्कार, मी वयमची क्रांती आणि आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या एका छोट्या मित्राशी. त्याचं नाव आहे सोहम कुलकर्णी. सोहम कुलकर्णी हा बहुरंगी बहर 2018 पर्वाचा विजेता. एकंदरीतच आपण त्याला बहुरंगी बहरच्या प्रवासाविषयी आणि वयम मासिकाविषयी विचारणार आहोत, अर्थात त्याच्याशी गप्पा मारणार आहोत, कारण अगदी लहान वयापासून तो वयम मासिक वाचत आहे आणि वयमची आणि त्याची दोस्ती एकदम खास आहे. तर चला तर आपण त्याच्याशी आज गप्पा मारूया. हाय सोहम, कसा आहेस? हॅलो, मी अगदी मजेत आहे. ओके, सुरुवातीला ना सोहम मला तुझ्याविषयी सांग थोडं, आपल्या वाचकांना किंवा प्रेक्षकांना पण कळू दे तुझ्याबद्दल, आणि त्यानंतर वयमची आणि तुझी गट्टी कशी जमली आणि वयमने तुला काय दिलं. लहानपणापासून तू वाचतोयस वयम, तर वयमने तुला काय दिलं तेही सांग. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार, मी सोहम कुलकर्णी, मी नाशिकला असतो, आत्ता माझं 12th झालं. तर जसं तू क्रांतीताई म्हणालीस की वयमशी माझा संबंध कधी आला, तर मी 5th असताना नाशिकला बालसाहित्य संमेलन झालं होतं. त्यावेळेस मासिकांचे पुस्तकांचे खूप स्टॉल्स होते, पण मुलांसाठीच मासिक असा असणारा एकमेव स्टॉल होता वयमचा. त्यावेळेस हे काय आहे असं म्हणून मी बघितलं, तर त्यावेळेस त्या अंकात मीनू आपलं, जे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतं, ते मीनू पहिल्याच पानावर होतं. ते वाचूनच मी ठरवलं हा अंक दर महिन्याला आपल्या घरी आलाच पाहिजे. आणि असं करत करत वयम मी वाचायला लागलो. वयमचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे वयम हे जरी लहान मुलांसाठी किंवा किशोरवयीन मुलांसाठी आपण मासिक म्हणत असलो तरी ते तसं बघायला गेलं तर सगळ्यांसाठीचं मासिक आहे. आणि मला आवडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की मुलांसाठीचं मासिक आहे, तर मग काही वैज्ञानिक गोष्टी असतील किंवा ज्या आपण म्हणतो की मोठ्यांच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींना सुद्धा मुलांना कसं सांगता येईल याचा खूप सुंदर विचार वयमने केला आहे. आणि त्यामुळे खूप जे असे विषय असतात की जे समाजात ज्याबद्दल लहान मुलांशी बोललं जात नाही, ते विषय मला वयममधनं कळाले. आणि ज्यावेळेस मला त्याचा अभ्यासात किंवा ज्यावेळेस समाजात त्याविषयी मत मांडायचं असायचं, त्यावेळेस त्याचा मला खूप फायदा झाला. ओके, म्हणजे तू वयम सुरुवातीला मीनू पास आवडतं म्हणून वाचायला गेलास आणि हळूहळू तुला त्या वाचनाची गोडी लागली. कोणते कोणते लेखक आठवतात रे तुला आतापर्यंत? मला सगळ्यात जास्त जे लेखक आठवतात ते म्हणजे राजीव तांबे. कारण राजीव काकांच्या ज्या वैज्ञानिक कथा आहेत, वैज्ञानिक बालकथा, त्या एवढ्या अगदी गमतीशीर आहेत आणि मुख्य म्हणजे तेवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत की हे प्रयोग, त्या कथांमध्ये सांगितलेले प्रयोग हे किती सोपे आहेत, ही कन्सेप्ट किती सोपी आहे. आणि मला विशेष सांगायचं म्हणजे 11th 12th करताना मला त्याचा एवढा फायदा झाला की ज्यावेळेस एखादा अपराटस लक्षात राहत नाही त्यावेळेस मी गोष्ट वाचायचो जुन्या अंकातली. मी सगळे अंक वयमचे जपून ठेवलेले अजूनही आहेत, नक्की. हो, तर त्या गोष्टींमधलं खर तर एक ते आहे. त्याच्यानंतर आपले सगळ्यात आवडते सगळ्यांचेच म्हणजे मकरंद जोशी. मकरंद दादाचा निसर्ग अभ्यास हा म्हणजे काही आपण त्याच्यासमोर बोलूच शकत नाही. आणि त्या बरोबरीला कल्पक कला हे जे सदर आहे स्वरूपात जे लिहिते ते पण मला खूप आवडतं. तू करून बघितलेस त्यातल्या काही? हो.
बर, मला तू सांग तुझ्या जनरेशनची, आता तू 12वीत आहेस, थोडा मोठा झालायस, दादा आहेस तू आता, बरोबर? तर वयांचा जो वयोगट आहे इयत्ता 4 ते 10 पर्यंतचा, तर या मुलांनी आत्ताच्या घडीला जे या वयोगटात आहेत त्यांनी का वाचावं रे वयम, तू दादा म्हणून त्यांना काय सांगशील? खर तर आता आपण बघितलं तर मुळात वाचनाची सवय ही खूप कमी होत चालली आहे. किंवा एखादा अंक 30-40 पानांचा अंक वाचणं हे मुलांना कधी कधी नकोस वाटतं. पण मुळात मी वयमचं याच्यासाठी असं सांगेन की वयमची पेज क्वालिटी लोकांना वाटेल की हे इरिलेव्हंट असू शकतं, पण नाही. तो स्पर्श अगदी महत्वाचा असतो. पुस्तकाचा स्पर्श, त्याचा गंध, या गोष्टी वाचन करण्यासाठी प्रेरित करत असतात. ती क्वालिटी वयमने पहिल्यापासून, ज्यावेळेस मी सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंत मेंटेन केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना आता प्रॅक्टिकल एज्युकेशनचा जमाना आता सुरू झालाय, नवीन शिक्षण पद्धती आली आहे. अशा वेळेस सृजनशील माध्यमातून मुलांना शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आता पालक त्यासाठी वेगवेगळे कॅम्प्स करतात, वेगवेगळे वर्कशॉप्स करतात. त्याऐवजी जर दर महिन्याला वयम आलं तर कुठली तरी एक वेगळी कन्सेप्ट, म्हणजे सायन्स मधली असो, ती निसर्गातली एखादी गोष्ट असो, किंवा भाषेवर सुद्धा वयम खूप लक्ष देतं. मुलांना आता मराठी भाषेचा व्यासंग म्हणणार नाही मी, पण आवडच मुळात कमी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे मराठी भाषेतलं गमती जमती माहित नाही. त्या छोट्या छोट्या कथांच्या माध्यमातून, किंवा आपल्याकडे म्हणींबद्दल एक सदर होतं, या अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या संस्कृतीला, भाषेला सृजनशीलपणाने मुलांमध्ये रुजवतात. त्यासाठी हे मुलांसाठी तर आहेच, पण पालकांसाठी सुद्धा खूप हेल्पफुल होईल. कारण उगाच एखादा वर्कशॉप केल्यानंतर मुलांना जर ते आवडलं नाही तर मुलं बघणार पण नाही. पण वयमचा अंक हा तुम्ही संग्रही ठेवू शकतात, सतत वाचू शकतात. आणि मी जसं सांगितलं, जुन्या अंकांचे रेफरन्सेस मला 10वी 11वी 12वी या पुढच्या वयांमध्ये लागत गेले. त्यावेळेस मी ज्यावेळेस ते परत बघितलं त्यावेळेस मला कळलं, अरे हे तर आपण आधीच शिकलो होतो. सो तो एक कॉन्फिडन्स सुद्धा द्यायला वयम अत्यंत उपयुक्त आहे. तुझं मीडियम काय, म्हणजे तू कोणत्या मीडियम मध्ये? मी मराठी माध्यमातून शिकलो. माझं सेमी इंग्लिश होतं, पण मी तसं मराठी माध्यमातून शिकलो. मराठी माध्यमातून शिकलास, त्यामुळे वयम तुला नक्कीच आवडेल. कारण त्यातलं तू आता जसं म्हटलंस की भाषा, तर ती भाषा तुला तर समजायला खूप सोपीच गेली असेल. हे वयम वाचता वाचता तुला एक दिवशी बहुरंगी बहर स्पर्धेबद्दल कळलं, बरोबर? 2018 साली तू बहुरंगी बहर स्पर्धेत भाग घेतलास. आपण प्रश्नावली जाहीर करतो ती तू सोडून पाठवलीस. ती प्रश्नावली वाचल्यापासून ते तुझं स्टेजवर विजेता म्हणून नाव घोषित होईपर्यंत कसं होतं रे एकंदरीत सगळा प्रवास, आणि तुला काय काय वाटत होतं त्यावेळी? मी जिंकेन का, मी स्पर्धेत या का भाग घेऊ, इथपासून असे अनेक प्रश्न तुझ्या मनात आले असतील. खर तर मी बहुरंगी बहर मध्ये ऍक्सिडेंटली आलो. ओके. कारण त्याच्या मागे असं होतं की मी स्विमर आहे आणि त्यावेळेस मी प्रचंड स्पर्धा वगैरे चालू असायच्या, त्याच्यामुळे बहुरंगी बहर वाचलं तर होतं, म्हणजे अंकात जुलैच्या येतं माहिती ओळख. पण मला असं होतं की आता एवढं कुठे वेळ आहे आपल्याला. पण एकदा मी आमच्या वयमच्या ज्या नाशिकच्या वितरक आहेत त्यांच्याशी काहीतरी कामानिमित्त भेटायला गेलो असतो ना, त्यांनी आईला सांगितलं की अहो यांना भाग घ्यायला लावा तुम्ही. त्यावेळेस आईने ती प्रश्नावली आणली, तिची झेरॉक्स, आणि मला सांगितलं आपल्याकडे 4 दिवस आहेत, 4 दिवसात तुला हे प्रश्न सोडवायचे आहेत, तू तुझे सोडव, लिही, आपण ते पाठवून देऊ. म्हटलं का पण, म्हणजे माझा निगेटिव्ह होते होतो, कारण स्विमिंग, अभ्यास या सगळ्या गोष्टींमध्ये मी होतो. पण तरी मी म्हटलं चला आपण करून तर बघू. आणि मुळात मी ज्यावेळेस वाचली पण नव्हती तशी, तर प्रश्नावली पूर्ण वाचल्यावर मलाच इंटरेस्ट तयार झाला. मी 2 दिवसात पहिले तर प्रश्न मी सतत प्रश्नच वाचायचो की हे काय विचारत असेल बरं. आणि मुळात मी सूचना वाचली होती की प्रश्नावली सोडवताना पालकांची मदत घ्या, पण त्यांचा सल्ला घेऊ नका. त्याच्यामुळे मी तर सांगितलं होतं की हे मी लिहिणार आहे, पण मी हे माझं सिक्रेट असेल, आपण पण त्या ताईकडे जाऊ, ती स्कॅन करणार असेल तर आपणच तिला देईल, ते तू वाचायचं नाही, ते तू बघायचं नाही. तर अशा याच्यात मी प्रश्नावली लिहिली. त्याच्यानंतर एक दिवस शाळा सुटली, ज्यावेळेस मी 7वीत होतो, शाळा सुटली, आई मला घ्यायला आली होती. आई म्हणे तुला कळलं का, तुझं बहुरंगी बहरच्या दुसऱ्या फेरीमध्ये सिलेक्शन झालेलंय. आणि तो माझ्यासाठी म्हणजे शॉक होता, कारण मी काही एक्सपेक्टच केलं नव्हतं. आणि दुसरी फेरी ग्रुप डिस्कशन, मग ठाण्याला जायचंय वगैरे, ही कल्पनाच खूप भारी होती. मग माझ्या स्विमिंग पूलवर बहुरंगी बहरच्या
दुसऱ्या बॅचचा विद्यार्थी कणाद हा होता. मी मग त्याला विचारलं की काय रे हे नक्की काय असतं, ग्रुप डिस्कशन तोपर्यंत काही माहित नव्हतं, काय विचारतात, कसं बोलायचं असतं किंवा प्रोसेस काय असते. तर त्यावेळेस त्याने सांगितलं अरे मज्जा कर रे. मग मी पण डोक्यात हेच घेतलं की आपल्याला मज्जा करायची आहे, बघू काय होतं. असं म्हणून मी ठाण्याला आलो. त्यावेळेस गट चर्चेच्या वेळेस पहिल्यांदा तर खूप धाकधूक होती की अरे काय विषय येणार, काय बोलावं लागेल, काय नाही. पण तिथे आल्यावर सगळ्यात पहिलं सरप्राईज म्हणजे आपला सिक्रेट प्रश्न असतो. तो प्रश्न आल्यावर तो प्रश्न नेमका माझ्या आवडीचा निघाला आणि मग कॉन्फिडन्स आला. त्याच्यानंतर आमच्या गटचर्चा झाल्याच्या खूप रंगल्या, अर्धा अर्धा तास आमच्या गटचर्चा रंगल्या. त्याच्यानंतर मग उत्सुकता, कारण आता प्रोसेस कळली होती, त्याच्यामुळे आता फायनलला जाणार की नाही, सिलेक्शन होणार की नाही. पण वय आमची खासियत आहे, शेवटपर्यंत सरप्राईज एलिमेंट आपण मरू देत नाही. बरोबर. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी काशीनाथ घाणेकर मिनी थिएटरला आपली नेहमीप्रमाणे फायनल झाली. फायनलच्या वेळेस फोटो सेशन, आपलं गाणं सगळं सगळं झालं आणि पहिली मुलाखत जी झाली ती तुफान झाली. म्हणजे त्यावेळेस असं झालं की अरे बापरे आता कोण, एवढा ताकदीचा परफॉर्मन्स झाल्यावर आता पुढचं काय. आणि त्याच वेळेस मी विचार करत होतो, त्या मुलीला एक प्रश्न विचारला होता, तो जर प्रश्न मला विचारला तर माझं उत्तर काय असेल. अशा विचारात मी असताना अचानक माझं नाव घोषित झालं आणि एक क्षण मला कळेस ना खरंच यू आर इन द फायनल. फायनलला गेल्यावर मग मात्र, आणि जसं त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं होतं, बोलायचा प्रॉब्लेम नव्हता, थांबायचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे एकदा माही खात्यात घेतला की ती सगळी प्रोसेस घडत गेली. पण त्यावेळेस पासून असं म्हणावं लागेल की वयमच्या मोरंगी भारमुळे मी वयमशी घट्ट बांधला गेलो. हो नक्कीच. म्हणजे त्या हॉट चेअर वर बसलेल्याचा जो तुझा एक्सपिरियन्स होता ना, तो आम्ही तुझ्याकडून ऐकलेला आहे. आणि त्यानंतर तुझी बहुरंगी बहर स्पर्धेमध्ये एकंदरीत विजेता झालास. मग तुमचं शिबिर. हो बरोबर. शिबिर ही गोष्ट. काय सांगशील बहुरंगी बहरच्या शिबिराबद्दल? शिबिर म्हणजे जसं मी सांगितलं, मला कर्णादने सांगितलं की मजा कर. त्यावेळेस त्याने सांगितलं होतं म्हणे दुसऱ्या फेरीत सिलेक्शन झालंय ना, मग कदाचित शिबिरार्थींमध्ये तुझं नाव असेल, ते फक्त कन्फर्म करून घे, बाकी काही महत्वाचं नसतं. शिबिर ही गोष्ट. त्याच वेळेस एक्साइट होतो मी शिबिरासाठी. आणि त्याच्यानंतर पुढच्या एप्रिल मध्ये शिबिर लागलं. आता तशी शिबिर केलेली आहेत मी, पण म्हणजे साधारण कन्सेप्ट काय असते, कोणीतरी येणार, एखादी गोष्ट सांगणार आणि आपण दिवसभर ते जसं सांगतील तसं करू. ती शिबिर खूप कॉमन झाली होती, त्याच्यामुळे मी पहिले तर चला बघू काय हे, पण तसंच असेल. पण बाहेर जायला मिळतं, ठाण्याला यायला मिळतं, तसं आयपीएलच्या सप्तसोपानमध्ये आलो. आणि पहिलं सेशन आमचं होतं विदोनाताईच, आणि ते पण सेक्शुअलिटी सारख्या विषयावर. अतिशय नाजूक. म्हणजे तोपर्यंत पहिला राऊंड आमचा तिने घेतलं होतं मिसकन्सेप्शन सांगा. मुळात त्या मिसकन्सेप्शन अशा होत्या की त्या सांगणंच अवघड. बरोबर. पण ते सुद्धा सगळ्यांकडून काढून घेऊन त्या दूर करून नक्की काय असतं, किंवा हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे या खूप क्लिष्ट संकल्पना ज्या अगदी 11वी 12वीला अभ्यासक्रमात आहेत, त्या गोष्टी सुद्धा 7वी 8वीच्या मुलांना समजेल अशा भाषेत. बऱ्याचदा काय होतं, समजेल अशा भाषेत सांगताना आहे ना चुकीच्या संकल्पना रूढ होतात. पण तसं न होऊ देता तिथेच पाहिलं आलं अरे हे काहीतरी भारी आहे. असे करत करत आमचं सेशन झालं आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यावेळेस कळलं की हा तर पाठ नाहीच आहे, मुळात बहुरंगी भरचा शिबिर म्हणजे आमच्या आमच्यातल्या गप्पा. कारण बऱ्याचदा कसं होतं, शाळेत हवा तसा आपल्याला पार्टनर पार्टनर म्हणण्यापेक्षा मित्र वगैरे मिळेल, असा समविचारी मित्र मिळणं फार अवघड असतं. इथे ज्या वेळेस 30 ते 40 समविचारी मुलं मुली एकत्र येऊन आम्ही ज्यावेळेस गप्पा मारतो वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यामुळे तुझं बॅकग्राऊंड काय आहे, एखाद्याचं चॅलेंजिंग बॅकग्राऊंड असतं, तू कसं फेस केलं रे, किती भारी, अशा गोष्टी झाल्या. मग त्याच्यात निर्माण होणारे खेळ, विनोद, या सगळ्या गोष्टी एवढ्या वाढत होत्या. म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं की जिथे शिकवायचं तर आहे पण ते झाल्यावर मुलांना त्यांचा वेळ दिला जातो, ही खूप भारी गोष्ट होती आणि ते तोपर्यंत मी अनुभवलं नव्हतं. त्याच्यामुळे असं म्हणेल मी की पहिल्या शिबिराच्या पहिला दिवस जसा संपला आणि मुळात बहुरंगी भरचं शिबिर ह्या दिवसापेक्षा रात्रीच्या चर्चांचा जास्त विषय आहे. बहुरंगी भरच्या दिवसांपेक्षा रात्री जास्त लक्षात राहतात. त्याच्यामुळे पहिला दिवस संपल्यानंतर असं म्हणावं लागलं की शिबिराची चटक लागली. बाकी काहीही असेल तरी ते ऍडजस्ट करून शिबिर चुकवायचं नाही.
एकंदरीत तुमची ती एक्साइटमेंट आम्ही दरवर्षी अनुभवतो. तू मला सांग, तू एकंदरीत बहुरंगीच आहेस, मल्टी फॅसिलिटेड स्टुडंट, आपण त्यांच्यासाठी ही स्पर्धा घेतो. तुला काय काय छंद आहेत आणि तू काय काय करतोस रे? म्हणजे तुझ्या लहान वयापासून तू वाचत होतास, स्विमिंग करत होतास, इकडे भाग घे तिकडे जा हे कर असं तू खूप चाललं होतं, आणि तू स्विमिंग मध्ये तर चॅम्पियनशिप पण तुला मिळाली आहे. तर ते कसं रे सगळं मॅनेज करत होतास तेव्हा तू? छंद म्हणायचं तर मला खूप आहेत. माझा सगळ्यात मोठा छंद म्हणजे स्पर्धा खेळणं. जिंकण्यासाठी वगैरे हारण्यासाठी तो विषय नंतरचा. मला स्पर्धा खेळायला आवडतं कोणतीही असो, मी त्याच्यात काही केलं असेल किंवा नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे वाचनाचा प्रचंड छंद. घरात टीव्ही नाही त्याच्यामुळे पुस्तकं हे माझे खूप आवडतं खाद्य आहे. मला पुस्तकं वाचायला प्रचंड आवडतात आणि मुख्य म्हणजे सॉफ्ट कॉपी नाही हार्ड कॉपी. मग मी सांगितलं तो स्पर्श तो खूप महत्वाचा असतो. त्याच्याबरोबर क्रिकेट तर सगळ्यांनाच आपल्याला आवडतं. क्रिकेट आवडायचं, स्विमिंग मी करायचो त्याच्यामुळे त्याच्यावर स्विमिंग वॉज द फर्स्ट लव्ह असं मी म्हणेन. त्याच्याबरोबर जसं जसं मोठा होत गेलो तसं तसं थोडंफार राजकारण किंवा जिओ पॉलिटिक्स हा माझा प्रचंड आवडीचा विषय. फॉरेन पॉलिसी मेकिंग हे खूप आवडीचे विषय होते आणि मुख्य म्हणजे जीवशास्त्र मला प्रचंड आवडायला लागलं. कारण ज्यावेळेस जीवशास्त्र आता 11वी 12वी मध्ये जास्त कळलं त्यावेळेस आपली संरचना ही किती कॉम्प्लेक्स आहे आणि त्यासमोर ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी किती छोट्या आहेत या गोष्टी कळत गेल्या. आणि मॅनेज करायचं म्हटलं तर एक गोष्ट होती की प्रायोरिटीज ठरवून घेतल्या होत्या. बरोबर, छंद असणं ही वाईट गोष्ट नाहीये पण छंदांना तुम्ही किती प्रायोरिटीज करता. छंदांना प्रायोरिटी देण्यापेक्षा मी म्हणेन की छंद मॅनेज करायला हवे. आता तू मॅनेज शब्द काढलायस तर छंद नुसते असून होत नाही, मॅनेजमेंट लागते. जसं तू आता म्हणतोय वेळेची मॅनेजमेंट ही त्याच्यासाठी खूप गरजेची असते आणि तू हेच सगळं करत होतास. पण मग हे सगळं करताना तुला स्ट्रेस येत नव्हता का? तुला कधी असं वाटत नव्हतं का की किती गोष्टींचं माझ्यावरती बर्डन आहे? स्ट्रेस प्रचंड असायचा. म्हणजे मी सांगतो की जसं टाइम मॅनेजमेंट तू म्हटलीस की 9वी पर्यंत किंवा लॉकडाऊनच्या आधीपर्यंत मी म्हणेल लॉकडाऊनने सगळं बदललं पण त्याच्या आधीपर्यंत स्विमिंग माझ्या आयुष्यातला खूप मोठा घटक होता. सगळ्यात जास्त वेळ त्याला जायचा, मग अभ्यास आणि मग छंद. पण स्ट्रेसचा जर विचार केला तर हो खूप होता. मी पालकांच्या अपेक्षांचं ओझं कधीच नव्हतं पण मुळात माझा स्वभावच असा होता की मी स्वतःकडनं खूप अपेक्षा ठेवतो आणि वयमच्या आपल्या बहुरंगी भरच्या शिबिरानं ती पण गोष्ट माझी बदलली आहे की डिमांड नसायला हवी. एक्सपेक्ट करणं चांगली गोष्ट आहे पण करायलाच पाहिजे, तो च नसायला हवा. तर स्ट्रेस खूप होता. म्हणजे सुरुवातीच्या काळात स्विमिंगच्या कॉम्पिटिशनचा स्ट्रेस वगैरे असायचा कारण ऑब्व्हियसली स्पर्धा आहे ती. नंतर जसा जसा अभ्यास वाढत गेला तसं तसं हे सगळं मॅनेज करण्याचा पण स्ट्रेस असतो. बरोबर आहे. आणि घरी खूप मोकळं वातावरण असल्यामुळे मला मोकळी कोणी की तू मॅनेज कर, काही झालं तर आपण बघू पण तू मॅनेज कर. तू स्ट्रेस मॅनेज करणं सुद्धा बहुरंगी बहरने मला शिकवलं आणि ती खूप महत्वाची गोष्ट असते. कारण ज्यावेळेस 11वी 12वीचा अभ्यास करत होतो मी त्यावेळेस सुद्धा आपल्याला मान्य आहे की स्ट्रेस मध्ये जास्तीत जास्त काळ राहावं लागणार आहे. अशा वेळेस काय करायचं तर छोटासा जी छोटी विंडो मिळते आपल्याला प्रत्येकाला मिळते त्या विंडोत स्ट्रेस बस्ट करायचा पण तो डिस्ट्रक्टिव्ह वेने नाही तर क्रिएटिव्ह वेने. सो अशा अनेक गोष्टी होत गेल्या आणि मी स्ट्रेस मॅनेज करत गेलो. त्याच्यामुळे माझं तरी म्हणणं की स्ट्रेस होता पण मॅनेज केला. बरोबर. कारण तुमच्या वयाच्या मुलांना ना आजकाल आपण जेव्हा बहुरंगीचे आता तू पण बघतोस नवीन नवीन मुलं किंवा तुमच्या बॅचची पण कितीतरी काहीतरी करत असतात आणि त्याबरोबर तुम्हाला पुढे जाऊन तुमचं करिअर चूज करणं, पुन्हा त्या नीट एक्झाम द्या त्याची तयारी करणं हे सगळ्या गोष्टी येत होत्या. मला तू सांग, आता तू एक्झाम देऊन आले नीटची बरोबर आणि हे सगळं तू मॅनेज केलंस आणि आता तू शिबिराला म्हणजे बहुरंगी बहरच्या शिबिराला आलास. यापुढे आता जुलैमध्ये बहुरंगी बहरची स्पर्धा येते बरोबर. मुलांनी त्या स्पर्धेत का भाग घ्यावा एक गोष्ट, आणि तुला काय वाटतं की बहुरंगी बहरची प्रश्नावली मुलांनी पालकांना दाखवावी की नाही? सगळ्यात पहिली गोष्ट तर बहुरंगी बहरचं 7वं पर्व असणार आहे. सो सप्तरंग ही या कन्सेप्टला आपण न्याय देतो यावर्षी. तर जसं मी आधी सांगितलं की वेगळेपणा हा वयमचा स्थायी भाव आहे.
आणि बहुरंगी बहर ही वयमची निर्मिती आहे, आयपीएच आपल्या बरोबर आहे, त्याच्यामुळे ऑब्विसली तो त्याच्यात आहे साहेबा. की ही वेगळी स्पर्धा आहे, इथे झुंज नाहीये, इथे स्पर्धा आहे. स्पर्धा परीक्षा किंवा या सगळ्या जो आपण बघतो की झुंजी लावल्या जातात अक्षरशः, हा रँक तो रँक फर्स्ट सेकंड, इथे असली गोष्ट नाही. नंबर नाहीच आहे आपल्याकडे, नंबर मुळात नाहीच आहे, नंबरिंग सिस्टीमच नाही. त्याच्यामुळे हा ही खूप वेगळी स्पर्धा आहे आणि तुम्हाला वेगळ्या प्रकारे एक्सप्लोअर करते. इथे तुमच्या फक्त मेंदूचा एक भाग वापरला नाही जात की ज्याच्यात तुम्ही सगळं साठवून ठेवता, मेमरी ठेवता, मेमराईज करता आणि लिहिता, असं नाहीये. इथे तुमच्या इमोशन्स, तुमच्या भावभावना, तुमचे विचार आणि मुळात तुमचा स्थायी भाव काय आहे हे काढून घेण्यासाठी आपली बहुरंगी बहर फेमस आहे. त्याच्यामुळे मुलांनी आपण कसे आहोत बरं, किंवा एखाद्या विषयावर आपल्याला मतं मांडता येतात का, तर ती कशी मांडली जावीत हे सगळं एक्सप्लोअर करण्यासाठी बहुरंगी बहर मध्ये या. कारण तो खूप मोठा पार्ट आहे जो आजकाल बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी बहुरंगी बहर मध्ये या. आणि मी हे सांगतो, पहिली फेरी दुसरी फेरी स्पर्धा असल्यामुळे या गोष्टी आहेत, पण तुम्ही प्रश्नामध्ये जरी सोडवलेत ना तरी तुम्हाला काहीतरी स्वतःतलंच वेगळं सापडलेलं दिसतं. आणि दुसरा प्रश्न जसं तू म्हणाली, प्रश्नावली पालकांना दाखवायची का, तर प्रश्नावली बघू देत. त्याच्यावर एखादी कन्सेप्ट असेल की जी तुम्हाला माहितीच नाहीये, तर ती कन्सेप्ट विचारणं ठीक आहे, पण माझा तरी असा सल्ला की कशाला दाखवायची, करा बघा तुम्हाला काय जमतंय, ते सिक्रेट राहतं. आणि ज्यावेळेस जर पुढे तुम्ही गेल्यावर ती सिक्रेट पालकांसमोर ओपन होतात, त्यावेळेस पालकांचा आनंद हा सुद्धा बघण्यात वेगळी मजा आहे. त्याच्यामुळे पालकांना तुम्ही त्या प्रवासात सुरुवात करताना बरोबर घ्या, पण नंतर त्यांना लांबून बघू द्या. तुम्ही तुमची स्पेस क्रिएट करा, मस्त आनंदाने प्रश्नावली सोडवा, बहुरंगी बार मध्ये पार्टिसिपेट व्हा. नक्की नक्की. म्हणजे तू जाता जाता काय माहितीये का, पालकांना एक सल्ला पण देऊन गेलास आणि मुलांना पण एक सल्ला दिलास की तुम्ही प्रश्नावली दाखवा पण त्यांची मतं तुम्ही घेऊ नका. तर आपल्याला बरेचदा असं, तूही आता काही उत्तर पत्रिका वाचतोस, तू गटचर्चेला येतोस, दादा म्हणून येतोस, व्हॉलंटियर म्हणून येतोस, तर एकंदरीतच वाचन, मुलांचा स्ट्रेस आणि ही स्पर्धा किंवा अन्य स्पर्धा याबाबत तू पालक आणि मुलांना एक एकच सल्ला द्यायचा आहे छोटासा, तुझ्या अनुभवावरून, तुझ्या पालकांनी तुला जसं घडवलं त्यावरून छोटा छोटा, म्हणजे जेणेकरून आपल्या जनरेशनचं कोणतरी आपल्याला हे सांगतंय हे लवकर पटतं. म्हणून तर काय सांगशील, मुळात एक होतं की माझ्या आई बाबांनी मला खूप मोकळीक दिली होती. मोकळीक म्हणजे मोकळा सोडलं नाही, की तू ट्राय कर, आम्ही आहोत. सो हा स्टँड असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण कसं होतं ना, की आता समजा प्रश्नावली सोडवताना मदत घेतली, तर बऱ्याचदा स्टिरिओटिपिक मतं, तुमची चूक नाही, पालकांची चूक नाही आहे त्याच्यात, तुमच्यावर जसे संस्कार झाले, पण आता इंटरनेटचा जमाना आहे, मुलांचे विचार वेगळे असतात. आणि हे मुलांनाच आपण दरवर्षी बघतो की मुलांना स्वतःला कळतं. सो मी एवढंच म्हणेल की मुलांनी स्वतःला शोधा आणि पालकांनी त्यांच्यावर नजर ठेवा. की कसा शोधला जातोय, त्याच्यातनं पालकांना सुद्धा आपल्या मुलाचं वेगळं रूप दिसतं. ते खूप महत्वाचं आहे आजच्या युगात, कारण स्पर्धा परीक्षांमध्ये ना एका पठडीत मुलं बसवली जातात. आणि मग कधी कधी काय होतं, पालक कितीही छान असले किंवा पॅरेंटिंगच्या बाबतीत जागरूक असले, तरीही ज्यावेळेस एका पठडीत आपला मुलगा किंवा आपलं पाल्य आपल्याला दिसतं, त्यावेळेस बऱ्याचदा दृष्टिकोन बदलतो. त्याऐवजी एक्सप्लोअर करू द्या, मुलं पण आनंदी राहतील, पालकांना सुद्धा काहीतरी नवीन दिसतं, मुलांना जसं दिसतं तसं पालकांनाही. सो विन विन सिच्युएशन. बरोबर, अगदी छान बोललास तू. म्हणजे खरंच तेव्हाची तुझी मुलाखत आठवली आणि आता आपण बोलतोय ती, आणि तेव्हाच ते नाडकर्णी सरांनी तुझी घेतलेली मुलाखत आणि ते प्रश्नच काही भन्नाट होते. आणि एकंदरीतच आज तू वयमशी जोडला गेलेला आहेस, बहुरंगी बहरशी जोडला गेलेला आहेस, हे आमच्यासाठी सुद्धा खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. कारण इथपासून असं होतं ना, आम्ही तुला बघतो आहे. सो या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तसंच जुलैच्या अंकामध्ये बहुरंगी बहरची प्रश्नावली येते, बहुरंगी बहर स्पर्धा 2024, तर त्यामध्ये अवश्य भाग घ्या. आणि वयमचे सभासद नसाल तर सभासद व्हा. धन्यवाद.